नमस्कार अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे कमीत कमी साहित्यात आणि घरच्या घरी बेकरीपेक्षाही सुपर टेस्टी ब्राउनी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ब्राउनी बनवण्यासाठी येथे मी टू एमचे डार्क कंपाऊंड यूज करणार आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे इथे चॉकलेट यूज करू शकता इथे मी वन ट्वेंटी फाय ग्रॅम एवढं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पन्नास ग्रॅम एवढं बटर घ्यायचं आहे आता दोन्ही आपल्याला मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही इन्ग्रेडियंट्स मेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही हवे तर त्याला डबल बॉईलिंगसुद्धा करू शकता आता ह्यामध्येच मी वन कप एवढा पावडर शुगर ॲड करत आहे तुम्ही फ्रेंड्स इथे पावडर शुगरऐवजी मिल्क, मिल्क सुद्धा वापर करू शकता आता सर्व मिक्सचर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत इथे मी वन कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वन अँड हाफ टेबलस्पून एवढा डार्क कोको पावडर यूज केली आहे आणि हाफ स्पून एवढा मी बेकिंग पावडर ॲड केले आहे आता सर्व डायन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आता आपल्याला सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी थोडे थोडे करत मिल्क ॲड करत आहे टोटल मला इथे मी आठ टेबलस्पून एवढे मिल्क ॲड केले आहे फ्रेंड्स जर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कचा वापर करत असाल तर तुम्हाला दोन ते तीन टेबलस्पून मिल्क पुरेसे आहे आता सर्व मिक्सचर इथे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहे आता यामध्येच मी वॉलनट क्रश करून थोडेसे ॲड करत आहे फ्रेंड्स ज्यावेळी आपण हे मिक्सचर तयार करतो त्यावेळी आपला मायक्रोवेव आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे मी इथे वन एटी डिग्रीवर दहा मिनटासाठी मायक्रोवेवला प्रीहीट करून घेतलं आहे फ्रेंड्स आता हे सर्व मिक्सचर मी एक केकटीनमध्ये काढून घेत आहे इथे मी स्क्वेअर साईजचा सा केकटीन घेतला आहे आणि त्याला ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे आणि थोडासा मैदा डस्ट केला आहे आता सर्व मिक्सर आपण ह्या केकटीनमध्ये काढून घेऊयात फ्रेंड्स जर तुम्हाला ह्या ब्राउनीज गॅसवर करायची असेल तर कुकरलासुद्धा दहा मिनटं तुम्हाला अगोदर प्रिहीट करावं लागेल आणि नंतर त्याला तीस मिनटासाठी बेक करावं लागेल आता यावर थोडेसे वॉलनटचे पीसेस मी ॲड करत आहे फ्रेंड्स जर तुम्हाला वॉलनट आवडत नसेल तर तुम्ही इतर कोणतंही ड्रायफ्रूट इथे यूज करू शकता किंवा चोको चिप्सचासुद्धा वापर करू शकता आता दोन तीन वेळा टॅप करून मी हा वन एटी डिग्रीवर थर्टी टू थर्टी फाय मिनिट्ससाठी बेक करून घेत आहे फ्रेंड्स इथे ब्राउनी आपली रेडी झाली आहे आणि ही ब्राउनी बेक होण्यासाठी तीस मिनटंही इथे लागली आहे आणि आता ही प्रॉपर थंडही झाली आहे आता आपण ह्याला मोल्ड करून घेऊया हे पहा फ्रेंड्स आपली चॉकलेट वॉलनट ब्राउनी येथे तयार झाली आहे फ्रेंड्स अशाच पद्धतीने तुम्ही इतर ड्रायफ्रूट वापरून किंवा चोको चिप्स वापरून सुद्धा ब्राउनी तयार करू शकता आता याचे आपण छोटे छोटे स्क्वेअर साईजमध्ये पीसेस कट करून घेऊयात फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी अशी ब्राउनी आज तयार झाली आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक जर करा तर पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत थँक्यू